नमस्कार, मराठी परिवार या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. बऱ्याच लहान मुलांना, मोठ्या व्यक्तींना, तसेच बऱ्याच घरातल्या वयस्क व्यक्तींना खोकला, दमा यासोबतच बऱ्याच व्यक्तींना कसल्याही प्रकारची सर्दी असो किंवा छातीमध्ये गरगर करत असेल, श्वासासंबंधीचे आजार असतील, घसा खरखर करत असेल, पडझीप पडलेले असेल, अशा जर सर्व समस्या तुम्हाला जर असतील तर हा उपाय तुमच्यासाठी खूप महत्वाचा आहे. या उपायाने 100% फरक पडतो असा हा दिव्य रामबाण उपाय आहे. मित्रांनो, अशा या उपायासाठी जे पदार्थ लागणार आहेत ते सहज घरामध्ये उपलब्ध होतात. अशा या उपायाला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, आणि जर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर एक लाईक करा. मित्रांनो, अशा या उपायासाठी आपल्याला जे पदार्थ लागणार आहेत ते प्रत्येकाच्या घरात सहज उपलब्ध होतात. फक्त एक पदार्थ आपल्याला बाहेरून आयुर्वेदिक स्टोअरमधून विकत आणायचा आहे. असा हा पदार्थ आहे पिंपळी. मित्रांनो, पिंपळी लागणार आहे. साधारणतः याची पावडर आपल्याला फक्त 2 ग्रॅम लागणार आहे, म्हणजे एक चिमूटभर ही पिंपळी लागणार आहे. यासोबत दुसरा जो पदार्थ लागणार आहे तो आहे मित्रांनो लिंबू, त्यानंतर आले, आणि अजून एक पदार्थ लागणार आहे मध. या 4 पदार्थांच्या मदतीने आपला उपाय करणार आहोत. कसल्याही प्रकारचा खोकला रात्रीत कमी करणारा हा दिव्य उपाय आहे. सुरुवातीला करायचं काय पहा मित्रांनो, सुरुवातीला लिंबू घ्या. लिंबू कापून 1 चमचा लिंबाचा रस आपल्याला यासाठी लागणार आहे. त्यानंतर पिंपळी, जे साहित्य उपलब्ध होईल त्या साहित्यामध्ये बारीक एकदम याची पावडर करून घ्यायची आहे, बारीक कुटून घ्यायचं आहे. अच्छा, या 1 चमचा लिंबामध्ये आपल्याला ही जी पिंपळी आपण बारीक केलेली आहे ही साधारणतः 2 ग्रॅम आहे. ही 2 ग्रॅम पिंपळी यामध्ये टाकायची आहे. अशी टाकल्याच्या नंतर याला एकजीव करायचं. तोपर्यंत मित्रांनो किसनीच्या मदतीने आपल्याला आले घ्यायचं आहे 1 चमचा. असे किसलेले आले याचा आपल्याला रस लागणार आहे मित्रांनो 1 चमचा. हा 1 चमचा आल्याचा रस यामध्ये टाकलेला आहे. यानंतर मित्रांनो याच पदार्थामध्ये आपल्याला 1 चमचा मध टाकायचा आहे. असे हे सर्व पदार्थ एकत्र केलेले हेच मिश्रण आपल्याला संध्याकाळी झोपण्याच्या अगोदर आपल्याला घ्यायचं आहे. मित्रांनो, झोपण्याच्या अगोदर गरम पाणी घ्या. गरम पाणी घेतल्याच्या नंतर हा उपाय करा. बघा, रात्रीमध्ये कसल्याही प्रकारचा खोकला, सर्दी असो, यासोबत अपचन असेल, गॅस असेल, तेही या उपायाने एकदम कमी होते. असा हा दिव्य उपाय दवाखान्यात जाण्यापूर्वी तुम्ही करा. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.